विद्यार्थी मित्रांनो बीएससी अॅग्रिकल्चरच्या सेकंड सेमिस्टरच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भात वेगवेगळ्या वेग नोटिसेस किंवा सूचना येणं सुरू झालेल्या आहेत आणि फी स्ट्रक्चरच्या बाबतीत देखील सूचना आलेल्या आहेत आणि फी कन्सेशन मात्र काही कॉलेजेसनी विद्यार्थ्यांना दिलेलं नाही आणि शिष्यवृत्तीच्या संदर्भात देखील अनेक मुलांच्या अनेक समस्या आहेत तर शिष्यवृत्तीबद्दल मी नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहे परंतु आज आपल्याला सेकंड सेमिस्टर रजिस्ट्रेशनच्या संदर्भात फी स्ट्रक्चर आणि आपलं शुल्क माफी वगैरे जी होणार होती किंवा काही ठिकाणी ती झाल्याची दिसते काही कॉलेजेस ते देऊन राहिलेले नाही तर या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे आणि नुसती चर्चाच नाही तर त्याचं सोल्युशन देखील आपल्याला काढायचं आहे कारण सोल्युशन या करता की यावरती आपण काही काही प्रयत्न जर केले नाही तर ही शुल्क माफी आपल्याला मिळणार नाही आणि विद्यार्थ्यांना जी फी पूर्णच्या पूर्ण भरावी लागू शकते आणि म्हणून असं होऊ नये त्यांना घोषणा केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्यांना सेकंड सेमिस्टरच्या बाबतीत किंवा सर्वच त्यांच्या एज्युकेशनच्या बाबतीत जे काही कन्सेशन त्यांना देण्यात येऊन राहिलेलं आहे ते देण्यात आलं पाहिजे तर सुरुवातीला मी आता एका कॉलेजचं इथं घेतोय हे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर नायगाव आहे आणि तालुका नायगाव डिस्ट्रिक्ट नांदेड तर नांदेड जिल्ह्यामधलं हे कॉलेज आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्यांची नोटीस दिसते ऑल द फर्स्ट इयर स्टुडंट ऑफ सेकंड म्हणजे न्यू सेमिस्टार करता समर सेशन दोन हजार एकवीस आणि बावीस आर हेअर बाय इन्स्ट्रक्टेड दॅट द रजिस्ट्रेशन स्टार्टेड फ्रॉम थर्टी फर्स्ट झिरो सेवन ट्वेंटी ट्वेंटी वन म्हणजे एकतीस सात दोन हजार एकवीस लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन इज पुन्हा तिथं झिरो आठ झिरो झिरो चार झिरो आठ झिरो किंवा पॉईंट म्हणू आपण त्याला दोन हजार एकवीस पाच वाजेपर्यंत आफ्टर धीस नो स्टुडंट विल बी अलाउड टू बी रजिस्ट्रेशन तर इथं त्यांनी सांगितलंय की एकतीस सात दोन हजार एकवीस पासून ते सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन आणि ते चार आठ दोन हजार एकवीस ला पाच वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन त्यांचं चालणार आहे तर त्यामध्ये त्यांनी ट्युशन फी जी आहे ती पस्तीस हजार आठशे दहा आता यामध्ये त्यांनी सुरुवातीला ते त्यांची फी किती होती ती मला आयडिया नाही त्या विद्यार्थ्यांना माहीत असेल त्या कॉलेजच्या तर यामध्ये त्यांना काही कन्सेशन मिळालं का त्यानंतर डेव्हलपमेंट फी जी आहे ती आपल्याला माहीत होतं की ही माफ होणार होती या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट कॉलेजच्या तर ती त्या ठिकाणी आपल्याला एकोणावीसशे सत्तर दिसून राहिली एक्झॅक्टली ती किती होती आणि किती त्यांनी कन्सेशन दिलं की दिलं नाही आणि टोटल तिथं सदोतीस हजार सातशे ऐंशी एवढं दिसून राहिलं लायब्ररी फी चारशे दिसून राहिली स्पोर्ट आणि जिमखाना फी पाचशे रुपये असं एकूण नऊशे रुपये तिथं दिसून राहिले तर ते ऑलरेडी त्यामध्ये काही फिफ्टी पर्सेंट कन्सेशन मिळायला पाहिजे होतं तर त्यांना सुरुवातीला किती दाखवलं होतं त्या पावतीमध्ये आपल्या लक्षात येईल ते की याच्यामध्ये काही कन्सेशन दिलं आहे का त्यांनी आता दुसरं एक असंच कॉलेज आहे ते कॉलेज आहे पहा कृषी महाविद्यालय डोंगर शेळकी तांडा उदगीर तर हे उदगीरचं कॉलेज आहे जिल्हा लातूर तालुका उदगीर तर या कॉलेजची देखील सूचना आलेली आहे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की एकतीस सात दोन हजार एकवीस या रोजपासून द्वितीय सत्राची नोंदणी चालू आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी एकतीस सात दोन हजार एकवीस ते दोन आठ दोन हजार एकवीस पर्यंत सत्राची नोंदणी करून घ्यावी व सत्राची नोंदणी न करून घेणाऱ्या विद्यार्थ्यास तीन आठ दोन हजार एकवीस पासून प्रतिदिवशी शंभर रुपयाप्रमाणे ड्यूज लागेल आणि याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्या विद्यार्थ्याची मागील सत्राची फी शिल्लक आहे म्हणजे दिलेली नाही त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी फीस भरून घ्यावी आता याच्यात देखील कॅटेगरी करता एस सी एस टी एन टी विजय वगैरे जे आहेत एसबीसी अठराशे पंधरा रुपये रजिस्ट्रेशन फी आणि ओबीसी ओपन आणि मॅनेजमेंट कोठा अठराशे पंधरा आणि प्लसमध्ये तेहतीस हजार आठशे पंच्याहत्तर अशी ती फी दिसून राहिली तर आता इथं देखील आपल्याला एक्झॅक्टली त्यांच्या अगोदर फी किती होती आणि ती किती माफ त्यांना झाली हे आपल्याला तेव्हाच कळेल की जेव्हा त्या विद्यार्थ्याची पहिली पावती आपल्याला मिळेल तर ज्या विद्यार्थ्यांकडे असेल तर त्यांनी जर मला ते माझ्या व्हॉट्सअपवर वगैरे पाठवलं तर आपल्याला हे कंपेरिजन करता येईल आणि त्यांना ती फी कन्सेशन मिळालं का नाही हे समजेल त्यानंतर तिसरं एक कॉलेज आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी तर यांनी एक पत्र पाठवलंय हो आणि सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य कृषी महाविद्यालय कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय आणि हे सर्व महाविद्यालय ह्याच्यामध्ये परभणी लातूर उस्मानाबाद अंबेजोगाई बदनापूर आणि गोळेगाव या सर्व कॉलेजेसच्या प्राचार्यांना किंवा अधिष्ठातांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे खाजगी विनान कृषी व संलग्न महाविद्यालयाला सर्व त्यांनी पत्र लिहिलेलं आहे ते आणि विषय आहे पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या नोंदणीबाबत आणि त्यांनी संदर्भ पत्र वगैरे दिलेलं आहे उपरोक्त विषयांमुळे कळवण्यात येते की नियंत्रक महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळ पुणे यांनी संदर्भीय शैक्षणिक वेळापत्रकाद्वारे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस या वर्षात प्रवेश घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राची नोंदणीची तारीख ही एकतीस सात दोन हजार एकवीस ठरवली होती आपण हे पत्र बघितलं होतं अशा प्रकारचं की एकतीस सातपर्यंतच पर्यंतच त्यांनी मुदत दिलेली होती तथापि पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या अंतिम सत्र बौद्धिक परीक्षा ह्या दिनांक तीन आठ दोन हजार एकवीस ला पूर्ण होऊन राहिलेल्या आहेत त्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राची नोंदणी ही चार आठ दोन हजार एकवीस पासून सुरू होईल आणि दहा आठ दोन हजार एकवीस या दरम्यान सुट्टीचे दिवस वगळून करण्यात यावी करिता माहिती व पुढील कारवाईस्तव सादर तर हे संचालकांनी पत्र पाठवलेले शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी आणि हे कुलसचिव वगैरे या सगळ्यांना कुलगुरू यांना पाठवण्यात आहे प्रति तर आता इथं आपल्याला हे नाही कळालं की ते ऑनलाईन की ऑफलाईन कशा पद्धतीनं भरायचं ते तर ते सांगतील आता ते कॉलेज तुम्हाला सूचना देतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे काम करावं लागेल तर आता इथं देखील तोच मुद्दा येणार आहे आपला की या सूचना तर आलेल्या आहेत परंतु फी बद्दल फी माफी झाली का नाही झाली शुल्क माफी बद्दल अजूनही संभ्रमच आहे आणि क्लिअर असं काही आपल्याला समजून राहिलेलं नाही तर या संदर्भात एक साम टी व्हीला बातमी देखील आलेली आहे की काही विद्यार्थी पुन्हा एकदा आंदोलनात उतरलेले आहेत आणि त्यांनी आंदोलन देखील केलेलं आहे की ती शुल्क माफी तुम्ही जी घोषणा केली त्याप्रमाणे आम्हाला शुल्क माफी मिळाली पाहिजे तर अशा प्रकारचं एक आंदोलन आणि काही विद्यार्थ्यांनी अतिशय एक चांगला मुद्दा मांडलेला आहे आणि त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्यांचं समर्थनार्थ किंवा त्यांची जी डिमांड आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्यक्ष कॉलेज सुरू झाले पाहिजे कारण मेडिकलचे कॉलेजेस प्रत्यक्ष सुरू झालेले आहेत आणि ॲग्रीचे कॉलेजचं जे प्रॅक्टिकल असतं किंवा त्या संदर्भात त्यांना नॉलेज मिळालं पाहिजे आणि म्हणून त्यांचे कॉलेज देखील प्रत्यक्षपणे सुरू व्हावेत यासाठी त्यांनी एक अभियान छेडलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहित आहेत मेल करायचं सांगत आहेत तर या संदर्भात मी त्यांना सपोर्टिव्ह असा एक व्हिडिओ देत आहे उद्या तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल आज मात्र आता या ठिकाणी या विषयावर थांबतो तुम्हाला सूचना कळाल्या असतील सर्व कॉलेजेसच्या तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या कारवाया करायच्या आहेत सध्या तरी पुढे आणखी काय अपडेट येतात ते आपण बघूया तुमच्याकडे काही अपडेट आल्या तर मला निश्चित थांबतो धन्यवाद परभणीमध्ये विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं शासनानं शुल्क माफी समिती स्थापन करून तात्काळ सुनावणी करून शंभर टक्के फी माफ करावी अशी मागणी केली गेली